मराठा आरक्षणाबाबत सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे आणि हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. आरक्षण 50% गेल्यास सुप्रीम कोर्टात कसं टिकणार यावर यामध्ये चर्चा अपेक्षित आहे, त्यामुळे सरकारने आता ॲक्शन मोडवर यायचं ठरवलंय. पुढची बातमी. राज्यात सुरू असलेल्या जातीय वादावरनं राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीयवाद उफाळला अशी टीका राज ठाकरेंनी केली, तर पवारांवरील या टीकेला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, त्या स्थापनेनंतर मी जेव्हा इथेच भाषणात बोललो होतो ना मी ठाण्याला, की त्याच्यानंतर स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सगळं महाराष्ट्रात सुरू झालं. आणि मी याचा धोकाही सांगितला होता की आपण उद्या जर समजा असे वागायला लागलो तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आणि आपल्याकडे कसं आहे, ह्यांच्या स्वतःच्या निवडून येण्याच्या स्वार्थी राजकारणापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय. गेल्या 60 वर्षामध्ये तेच केलं गेलंय. आदरणीय पवार साहेबांनाच टार्गेट हे विरोधकांनी केलेलं आहे, दुसरं कोणी विरोधक त्या लोकांसाठी राहिलेलंच नाही. त्यामुळे साहेबांवर आजपर्यंत बोललं गेलं, साहेबांच्या विरोधात बोललं गेलं, तरीसुद्धा कितीही लढाया झाल्या तरी साहेब लोकांच्या विश्वासावर त्या लढाया जिंकलेल्या आहेत, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आत्तासुद्धा लोकशाहीवर विश्वास ठेवून आदरणीय पवार साहेब कार्यकर्त्यांना ताकद देत, नवीन लोकांना संधी देत ही येणारी लढाई लढतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.